नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून खूप जणांनी व्हिडिओ पाहून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये खतं तयार करायला सुरुवात केलेली होती याच्यामध्ये तुम्ही झेंडूच्या फुलांपासून बनवलेलं खत किंवा कडुलिंबाच्या पाल्याचं खत कांद्याच्या साली ज्या असतात त्याचं खत किंवा किचन वेस्ट कंपोस्टचं खत अशी वेगवेगळ्या प्रकारची खतं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तयार केलेली आहेत त्याबरोबर मी मासळीपासून म्हणजे सुक्या मासळीपासून बनवलेलं खत असे बरेचसे प्रकार मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच करते माझ्या खताला कधीही लागत आ, हो मोठा -मोठा उन्नी लागत नाही किंवा आळ्या होतात पण या ज्या आळ्या असतात त्याच आपलं खत बनवत असल्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही पण मोठ्या मोठ्या उन्नी कधीही खताला लागलेल्या नाही आहेत काही प्रमाणामध्ये इथं खतं तयार न झाल्याचं दिसतंय कारण जेव्हा फेब्रुवारीमध्ये झाडाची छाटणी केली किंवा झाडाच्या ज्या फांद्या वगैरे कट केल्या त्यांचं सुद्धा मी खत तयार केलेलं आहे म्हणजे सुक्या पाल्यापासून वगैरे बनलेलं खत अशी बरीचशी खतं आणि बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या पिशव्या माझ्या जमलेल्या आहेत आता मे महिना आहे आणि पुरेसा काळ आपलं हे खत तयार होण्यासाठी मिळालेलं आहे तर हे खत तयार झालेलं कसं दिसतं कसं ओळखायचं या बाबतीत आपण बोलणार आहोत याच बरोबर काही जणांच्या इथं खताला पाणी सुटतं किंवा पाणी तयार होत असतं ओलं खत बनत असतं अशा वेळी काय करायचं असे बरेचसे व्हिडिओ आहेत चॅनलवरती काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देईल आणि काही एंडस्क्रीनवरती तुम्हाला नंबर देईल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा म्हणजे जर अजूनही तुम्ही खत तयार केलं नसेल तर यावर्षीपासून तुम्ही घरीच आपल्या बागेसाठी लागणारं खत तयार करायला लागतात तर खत तयार झालं याची सगळ्यात पहिली निशाणी म्हणजे खताला वास हा मातीसारखा येतो म्हणजे घाणेरडा कुजलेला किंवा सडलेला वास आपल्या खताला येत नाही तर छान मातीसारखा वास येतो शिवाय याचा रंग सुद्धा बदलल्यासारखा दिसतो म्हणजे आपण मातीचे जे थर दिलेले असतात त्या थराला छान असा काळपट रंग येतो अशा वेळी खत आपलं तयार झालेलं आहे हे ओळखायचं आता तुम्ही या खतामध्ये ओळखू सुद्धा शकणार नाही की याच्यामध्ये कडुलिंबाच्या पाल्याचं कोणतं खत आहे किचन वेस्टचं कोणतं खत आहे सुकी मासळी कोणती आहे झेंडूचा पाला कोणता आहे सगळ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्या छान डिकम्पोज झालेल्या आहेत आणि या खताला आता आपण वर्षभरासाठी वापरू शकतो याशिवाय शेणाच्या गौरी पासून जे बनवलेलं खत आहे ते सुद्धा मी याच्यामध्येच टाकलेलं आहे माझ्याकडे जागेची थोडी कमतरता आहे त्यामुळे ही सगळी खतं जरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी वेगवेगळी बनवली असतील किंवा वेगवेगळ्या पिशव्या तयार केल्या असतील तरी सरते शेवटी मी त्या सगळ्या एकत्र एक करते आणि एकत्रच एक खत भरून ठेवते त्यामुळं मला ते, ते साठवणं सोपं जातं आणि माझ्या रोपांना देणं सुद्धा सोपं जातं तर अशा या सगळ्या पिशव्या मी काढून ठेवलेले आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत याला छान सावलीमध्ये एक सात ते आठ दिवस असंच या प्लॅस्टिकच्या टबमध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही खूपसा ओलावा आहे तो थोडासा कमी होईल आणि आपल्याला खत चाळता येईन व्यवस्थित आणि जे काही मोठं मोठं तयार न झालेले म्हणजे काही मोठ्या फांद्या वगैरे आहेत ज्याचे मोठे मोठे तुकडे आहेत तर ते वरचेवर जे मला काढता येईन ते काढून ठेवणार आहेत ते आपण पुन्हा डिकंपोस्टिंगसाठी ठेवू शकतो ज्याचं पुढच्या वेळी मग आपल्याला डिकंपोज झाल्यानंतर उपयोग होऊ शकेल आणि चालल्यानंतरसुद्धा बरंचसं मटेरियल निघतं मोठे मोठे तुकडे वगैरे मातीचे किंवा जी आपण मातीचे थर लावलेले असतात त्याच्यात मोठे हे असतात मोठे तुकडे असतात तर ते निघतात आणि मग ते आपण एकत्र डिकंपोस्टिंगसाठी ठेवू शकतो किंवा मग पावसाळ्यामध्ये जी झाडं लावतो आपण त्यांच्यामध्ये आपल्याला कुंड्या भरण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आता ही शेवटची जी पिशवी आहे ती अगदीच मी फेब्रुवारी मार्चमध्ये जेव्हा मा छाटणी केली होती तेव्हाचा पाला वगैरे आहे तर तो सुद्धा सध्या मी याच्यातच ठेवणार आहे सुकेल तेवढा सुकेल त्यानंतर जेव्हा मी खत चाळेल तेव्हा हे सगळं बाहेर निघेल मटेरियल आणि मग ते मी डिकंपोस्टिंगसाठी पुन्हा ठेवू शकते तर आता चालल्यानंतर खत कसं दिसतंय ते पहा तुम्ही खूप आश्चर्य वाटेल कारण अजिबातसुद्धा समजत नाही आहे की कुठल्या प्रकारचं खत आहे हे सगळं डिकम्पोस्ट होऊन एक रूप आणि जीव झालेलं दिसतंय आपल्याला तर हे मी सगळं आधी काढते आणि त्यानंतर आठ दिवसानंतर छान सावलीत सुकवल्यानंतर खत कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवते तर हे पाहताय तुम्ही आज खत चालणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी चांगला खत छान सावलीमध्ये आठ दिवस झाले वाळवलेला आहे आणि चाळणीने त्याला चाळून आहे कुठलंही खत वेगळं वेगळं आपण काढू शकत नाही इतकं ते छान कंपोस्ट झालेलं आहे खत चालणं यासाठी आवश्यक असतं की ते आपल्याला साठवून ठेवायला किंवा रोपाच्या कुंडीमध्ये घालायला किंवा जमिनीमध्ये झाडं लावली असतील त्यांना द्यायला सोपं जातं प्रमाणशीर जातं आणि आपल्याला पण समजतं आपण किती प्रमाणामध्ये घालतो आहे शिवाय याच्यामध्ये काही जणांच्या इथं मोठ्या मोठ्या आळ्या होतात हुमनीच्या तर त्या आळ्यासुद्धा या चाळणीमधून निघून जातात खरं तर त्या आळ्या काढण्याची काही गरज नाही आहे ज्या छोट्या आळ्या असतात त्याच आपलं खत तयार करत असतात आणि त्यातील अन्नपदार्थ घेऊन त्या मोठ्या होत असतात त्या आळ्या मेल्यानंतर आपल्या झाडांना काही अपाय नसतो या संदर्भातली एक कम्युनिटी पोस्टमध्ये मी अनिल जगताप सरांनी एक खूप छान लेख लिहिलेला आहे तो टाकलेला आहे तुम्हाला अत्यावश्यकता वाटली तर तुम्ही तो लेख नक्की वाचा कम्युनिटी पोस्टमध्ये तो आहे चॅनलच्या नावावर टॅप केलं तर कम्युनिटी पोस्ट सगळ्या दिसतील तिथं तो आहे तर तो तुम्ही नक्की वाचा त्या हुमनी आळ्या ह्या आपल्याला फायदेशीरच असतात आणि त्या आळ्यांमुळंच आपलं खत तयार होत असतं त्या मेल्यानंतरसुद्धा त्यांचा बराचसा फायदा आपल्या खताला होत असतो तर पाहताय तुम्ही इतकं छान खत तयार झालेलं आहे आणि वर्षभर हे खत आपण वापरू शकतो छान थंड जागी याला साठवून ठेवायचं जास्त ओलावा राहिला नाही पाहिजे इतकं त्याला सुकवलं पाहिजे आणि हे मोठं मोठं जे निघतं ते आपण व्यवस्थित ठोकून वगैरे म्हणा किंवा थोडंसं त्याला फटके मारून किंवा दगडांनी वगैरे त्याला बारीक करून जेवढं शक्य होईल तेवढं चाळून घ्यायचं आणि उरलेलं जे असतं हो ते आपण एकतर पुन्हा डिकंपोस्टिंगसाठी ठेवू शकतो त्याच्यावरती गोमूत्र किंवा ताकाचं थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरू शकतो किंवा मग आता आपण ज्या पावसाळ्यामध्ये झाडं लावणार त्यांच्यासाठी या मातीचा उपयोग होतो कारण याच्यामध्ये मिश्रित माती आहे ही आणि पाणी दिल्यानंतर ती एकसारखी होणार आहे ही आत्ता फक्त एकत्र राहिल्यामुळं किंवा खूप दिवस बांधून राहिल्यामुळं तशी मोठी मोठी झालेली दिसते इथं आई मला मदत करते आहे त्या मातीचे ढेकळं वगैरे फोडण्यासाठी आणि सगळ्यांच्या मदतीनं आज मी हे खत चाळून ठेवलेलं आहे आणि खूप छान खत तयार झालेलं आहे मला फार भारी वाटते एकदम छान वास येतो या खताचा शिवाय याचा रंगसुद्धा बदललेला आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं खत तयार झालं हे ओळखण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात आणि या दोन महत्त्वाचे निकष असतात एक तर रंग बदलतो आणि वास खूप छान येतो तर खत चाळून वगैरे ठेवा आता पावसाळा सुरू होईल आधी वळवाचा पाऊस येतो आणि मग त्यानंतर आपल्याला असं खत वगैरे सुकवणं थोडंसं कठीण जाणार आहे तर तुमची जर खतं तयार झालेली असतील मी सांगितलेल्या निकषांप्रकारे तर तुम्ही त्यांना चाळून वगैरे साठवून